नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज तुम्हाला माझा हा नवीन किचन दिसत आहे. तर मी गावी आलेली आहे, चिपळूणला आलेली आहे. तर आज तुम्हाला या चिपळूणच्या किचन मध्ये मी जेवण करून दाखवणार आहे. खूप गरमीचे दिवस आहेत, खूप गरम होत आहे. आज आपण शरीराला थंडगार असा आहार म्हणून एक साध्यात सोपी थाळी करणार आहोत. या तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आज आपण साधी सोपी अशी थाळी बनवणार आहोत. एक कांद्याच्या पातीची भाजी, कैरीचा ठेचा आणि मसाले ताक. एकदम साधी आणि सोपी थाळी आहे. आणि पनीरची भुर्जी आहे. या पनीरच्या भुर्जीचा आणि गोडी डाळीचा व्हिडिओ मी खूप वेळा शेअर केलेला आहे. कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी कांद्याची पात आहे ना, ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि तिला मी कापून घेतलेली आहे. त्याच पातीचा कांदा आहे, तो पण मी बारीक चिरून घेतलाय. आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही हे लाल मसाला घालून पण भाजी करू शकता किंवा अशी मिरचीवर पण करू शकता. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे आपल्याला तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं ना की छोटा चमचा राई घालायची आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची घालायची. कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. खूप गरम होत आहे तर अशा थंड भाज्या खायच्या ह्या गरमीतून. आज आपण मसाले ताक आणि ही कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत. एकदम साधा सोप्पा आहार गरमीतून. कांदा आपल्याला काही सेकंदच आता परतून घ्यायचा आहे. ही कांद्याची पात आहे ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये बेसन घालून पण करू शकता. बेसन घालून पण भाजी खूप छान होते. किंवा सुकी करडी घातलीत ना तरी पण भाजी खूप छान होते. चणा डाळ टाकून पण खूप छान होते. मी चणा डाळ टाकून पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. कोळी कोळंबी टाकून पण ही भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कांदा आपला चांगला असा व्यवस्थित असा नरम पडलेला आहे. त्याच्यामध्ये हा पातीचा कांदा घालायचा आणि त्याला पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, झटकीपट होते. गरमीतून किचनजवळ वेळही लागत नाही जेवण बनवायला आणि भाजी पण शिजायला वेळ लागत नाही पटकन. लगेच त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण की शिजल्याच्यानंतर कमी पण होणार आहे. आणि जर तुम्ही लगेचच मीठ घातलं तर पाणी पण सुटतं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला पण घालू शकता, पण खूप गरम होते म्हणून मी गरम मसाला घालणार नाही आहे. छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. तुम्ही इथे तिखटवाली पाहिजे तर तिखटवाली पण घालू शकता. भाजीला आहे ना कलर खूप छान येतो म्हणून मी इथे छोटा चमचा अशी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पण घालू शकता. जर तुम्हाला टोमॅटो घालायचं असेल ना तर कांदा घातला तेव्हा घालायचा, म्हणजे कांद्याबरोबर तो परतून निघतो. त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं, असं शेवटला मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मिठाचा पण अंदाज भेटतो. मीठ घातल्याच्यानंतर आता मीठभर परतू परतायचे आणि गॅस बंद करायचं. झटपट अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार. कैरीचा ठेचा करणार आहे. त्याच्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे, तिला सोलून घेतले. माझी जरा मिरमिटी आहे म्हणून मी साल काढून घेतलेली आहे. तुम्ही सालासकट घेतली तरी चालेल. आणि अर्ध्यातला अर्धा कांदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ, एक हिरवी मिरची घेतलेली आहे. ही मिरची तिखटवाली नाही आहे, अशी पोपटी कलरची आहे, कमी तिखटवाली. आणि चार पाकळ्या लसणीच्या. हे सर्व साहित्य आहे ते तुम्ही खलबत्त्यात तरी ठेचून घ्यायचं. मिक्सर चालू बंद करत मिक्सरमध्ये जरी तुम्ही वाटून घेतलं ना तरी चालेल. झटपट आपला कैरीचा ठेचा मस्त तोंडी लावण्यासाठी तयार होतो. आपला झटपट असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे. मी याला खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेला आहे. आता आपण मसाले ताक करणार आहोत. मसाले ताक बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. मी रेडीमेडच ताकाची थैली घेतलेली आहे. तुम्ही इथे दही आणून त्याचं पण ताक बनवू शकता. त्याच्यामध्ये पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा आपलं साधं मीठ. आणि तुम्हाला जर प्यायचं असेल ना असंच फक्त तर तुम्ही हे एवढेच मसाले घातलेत ना तरी पण चालेल. पण मी हे भाताबरोबर खाण्यासाठी आणि पिण्यासाठी करते. ते चार पाकळ्या इथे मी लसूणच्या ठेचून घातलेल्या आहेत. मस्त असा लसणीचा सुवास येतो. लसूण घालायची आणि फ्रेश कोथिंबीर घालायची. माझी थोडी फ्रेश नाही आहे पण फ्रेशवाली कोथिंबीर घालायची. जी हिरवी मिरची आहे ना ती पण ठेचून घालायची. मग तुम्ही याच्याबरोबर ना भात पण खाऊ शकता किंवा प्यायला पण खूप छान लागतं. आज मी याच्यामध्ये मिरची घालणार नाही आहे. आपलं मसाले ताक तयार झालेलं आहे. टेस्ट करून बघायचं, वाटलं तर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. पिण्यासाठी मसाले ताक तयार आहे. आता तुम्हाला जर हे पिण्यासाठीच बनवायचं असेल, मठ्ठा करायचा असेल, तर याच्यामध्ये फक्त आल्याचा रस घालायचा आहे एक अर्धा चमचा. असं कैरीचा ठेचा आणि कांद्याच्या पातीची भाजी. मुलांसाठी बनवलेली गोडी डाळ, या गोडी डाळीचा व्हिडिओ मी खूप वेळा असा शेअर केलेला आहे. मसाले ताक आणि चपाती. आणि ही पनीरची भुर्जी आहे, ह्या भुर्जीचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. झटपट आपली साधी सोपी थाळी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा,
जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.